नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या MPSC थोडक्यात या चॅनलवर. तर या व्हिडिओमध्ये जो ग्रामीण डाक सेवकची जी जाहिरात आली होती मागील वर्षी 3650 जागासाठी, तर त्याचा रिझल्ट आलेला आहे. तर आपण संपूर्ण रिझल्ट या व्हिडिओमध्ये बघूया की कट ऑफ किती आलेला आहे आणि त्यांनी किती विद्यार्थ्यांची निवड केलेली आहे. तर सगळ्या गोष्टी आपण डिटेलमध्ये बघूया. तर तुम्ही बघू शकता ही ती संपूर्ण PDF फाईल आहे. तर ही जी PDF फाईल आहे आमच्या टेलिग्राम चॅनलवर टाकलेली आहे, त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे, ती जाऊन तुम्ही डायरेक्ट डाउनलोड करू शकता. तर तुम्ही बघू शकता सिलेक्शन लिस्ट ऑफ ग्रामीण डाक सेवक. तर त्यामध्ये जर तुम्ही पहिला कॅन्डिडेट बघसाल तर तो औरंगाबाद महाराष्ट्र डिव्हिजनमधील, तर त्याचा जो कट ऑफ आहे जी OBC कॅटेगरीमध्ये आहे तो, त्याचं नाव तुम्ही बघू शकता आणि त्याचा 94.5% एवढं त्याचे परसेंटेज आहे. तर तुम्ही जर प्रत्येक डिव्हिजननुसार तुम्ही कट ऑफ बघा आणि जे तुमची जे पोस्ट नेम आहे, कॅटेगरी आहे, सगळ्या गोष्टी बघा. कारण की जो तर हा जो कट ऑफ आहे हा प्रत्येक ब्रांच वाईज वेगळा आहे. तर त्यामुळे तुम्ही हा संपूर्ण एक एक तुमचं कोणत्या डिव्हिजनमध्ये तुम्ही फॉर्म भरला होता सर्च करा आणि त्यानंतर तुम्ही कोणत्या पोस्टसाठी आणि कोणत्या ब्रांचसाठी फॉर्म भरला होता ते तुम्ही सर्च करा आणि कॅटेगरी सर्च करा, त्यानुसार हा कट ऑफ आहे. पण ओव्हरऑल जर तुम्ही बघसाल त्यानंतर जो दुसरा कॅन्डिडेट आहे ओपनचा, त्याचा 96.15% आहे, तो 2 नंबरला आहे महाराष्ट्र औरंगाबाद डिव्हिजनमध्ये. त्यानंतर तुम्ही हे संपूर्ण PDF फाईल आहे, यामध्ये जर तुम्ही संपूर्ण PDF फाईल बघसाल तर 95% हे जे विद्यार्थी आहे तर त्यांचे मार्क हे 90%च्या वर आहे. यामध्ये एक महत्त्वाचं आहे, जर तुमचे मार्क 90%च्या वर असेल तर तुमचे चांगले चान्सेस आहे, लक्षात ठेवा. तर हे संपूर्ण PDF फाईल आहे, यामध्ये त्यांनी जर तुम्ही बघसाल तर प्रत्येक डिव्हिजन वाईज दिलेलं आहे, औरंगाबाद डिव्हिजन. त्यानंतर तुम्ही डिव्हिजन तुमचं बघा, त्यानंतर तुमची जे त्यानंतर तुमचं पोस्ट ऑफिस कॅटेगरी, या सगळ्या गोष्टी तुम्ही बघा. आणि हा जो कट ऑफ आहे हा खूप व्हॅरी झालेला आहे. त्यानंतर पण याची जी रेंज आहे मॅक्झिमम हे 85% ते 95% आहे, पण 95%च्या वर मुलं आहे, 90%च्या वर मार्क्स आहे. तर तुम्ही डिटेलमध्ये बघू शकता सगळा कट ऑफ दिलेला आहे त्यांनी. तर तुम्ही बघू शकता त्यांनी 3641 विद्यार्थ्यांची यादी लावलेली आहे. तर जे 9 पोस्ट आहे तर ते विदेल्डमध्ये त्यांनी ठेवलेलं आहे. तर तुम्ही हे 9 डिव्हिजन आणि त्याचे जे ब्रांच ऑफिस नेम आणि पोस्ट नेम बघू शकता, हे विदेल्डमध्ये रिझल्ट आहे. त्यांनी अजून हा 9 जागांसाठी रिझल्ट लावलेला आहे, 3641 जागांसाठी त्यांनी हा रिझल्ट लावलेला आहे. तर तुम्ही संपूर्ण PDF फाईल बघा, त्यामध्ये तुमचं ब्रांच ऑफिस, पोस्ट ऑफिस, सगळ्या ज्या गोष्टी आहेत, तुम्ही कोणत्या पोस्टसाठी फॉर्म भरला होता ते बघा. आणि तुमचं त्यानंतर त्यांनी म्हटलेलं आहे की द सिलेक्शन इज बेस्ड ऑन द मेरिट ऑफ द कॅन्डिडेट विथ रेफरन्स ऑफ द पोस्ट अप्लाइड, म्हणजे तुमचे जे मार्क आहे 10वीचे तर त्याच्यावर हा रिझल्ट लागलेला आहे. त्यानंतर जे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन सगळ्या गोष्टी आहे, तर त्याची जी डेट्स वगैरे आहे सगळ्या ते आता ऑनलाईन वेबसाईटवर टाकेल, त्यानंतर जसं ते अपडेट येईल तुम्हाला आम्ही नक्की कळू. तर त्यामुळे हा संपूर्ण रिझल्ट आहे. तर तुम्ही तुमचं नाव बघा, याची संपूर्ण PDF आमच्या टेलिग्राम चॅनलवर टाकलेली आहे, त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे, ती जाऊन तुम्ही जॉईन करा आणि हा PDF डाउनलोड करून तुमच्या मित्रांना शेअर करा. आणि तुमचे जर काही प्रश्न असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. धन्यवाद.